नमस्कार बात नेत्यानी। नेत्यानी या क्षणाची सर्वात मोठी बातमी दरम्यान सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता धनगर आरक्षण समितीच्या नेत्यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती भंडाऱ्याचे उधळण करत निषेध व्यक्त केला आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान भाजपने धनगर समाजाला आरक्षण देव असा शब्द दिला होता परंतु भाजप पक्षाने तो शब्द पाळला नाही या संदर्भात धनगर आरक्षण कृती समितीकडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात मात्र यावेळी उपस्थित धनगर समाजातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती भंडारा उदळत भाजप पक्षाचा निषेध केला आहे दरम्यान विखे पाटलांवर भंडारा उदळता धनगर कार्यकर्त्यांना मारहाण करून पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरामध्ये आता उमटू लागले असून विविध ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने होताना दिसत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा